राज्यामध्ये अंगणवाड्यांसाठी केलेल्या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप। 206 कोटींना खरेदी केल्या 24 प्रकारच्या वस्तू, कोणतीही निविदा न काढता केली खरेदी, काँग्रेसने केली सीबीआय चौकशीची मागणी। अपने ठोस कागजात हमारे पास आते हैं तो एसीबी क्या और कोई भी एजेंसी से इंक्वायरी करने के लिए सरकार तैयार है। पंकजाच्या चिक्की घोटाळ्यावर एकनाथ खडसे बोलले, विरोधकांनी पुरावे दिले तर नक्की चौकशी करू, खडसेंचं आश्वासन। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा दुटप्पीपणा उघड। एकीकडे राज्यभरात दारूबंदीची मागणी तर दुसरीकडे त्यांच्या साखर कारखान्यात तयार होते मोठ्या प्रमाणावर देशी दारू। शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, काँग्रेसने दिला इशारा। राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याचा केला आरोप। मुंबईत पावसानं जून महिन्यातला गेल्या 65 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, कोकणातही मुसळधार पण मराठवाडा मात्र अजून कोरडाच। गडचिरोली जिल्ह्यात शौचालय योजनेच्या खड्ड्यात बुडून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू। निधी न मिळाल्यामुळे 4 महिने खड्डा उघडाच होता, पावसाचं पाणी भरल्यानं ठरला मृत्यूचा सापळा। आणि चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू, वाघाच्या शरीरावर आढळल्या हलक्या जखमा। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे चिक्की घोटाळ्यामुळे चांगल्याच अडचणीत आल्यात। त्यांच्या खात्याने 45,000 अंगणवाड्यांसाठी विविध 24 वस्तूंची कोणतंही टेंडर न काढताच तब्बल 206 कोटींची खरेदी केली आहे। आणि या घोटाळ्यातली सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 6 ते 7 कोटींची चिक्की तब्बल 113 कोटींना खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। मंत्री पंकजा मुंडे गोत्यात, 206 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। कोणतंही टेंडर न काढताच 206 कोटींची केली खरेदी। 6-7 कोटींची चिक्की तब्बल 113 कोटींना मुख्यमंत्री घोटाळ्याची चौकशी करणार। पंकजा मुंडे यांच्या अखत्यारीतील महिला आणि बालकल्याण खात्यात तब्बल 206 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होता। राज्यातल्या 45,000 अंगणवाडीसाठी लागणाऱ्या पोषण आहार आणि वस्तू खरेदीत हा घोटाळा झाल्याचा आरोप होता। अंगणवाडीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या चिक्की आणि इतर शालेय साहित्य कोणतंही टेंडर न काढताच खरेदी करण्यात आलं। विशेष म्हणजे 3 लाखांच्या वरील कोणत्याही खरेदीसाठी ई टेंडरिंग बंधनकारक आहे। मुख्यमंत्र्यांनीच तसा निर्णय घेतलाय, पण तरीही पंकजा मुंडेंच्या बालकल्याण विभागानं परस्पर एवढी मोठी खरेदी केली आहे। आता आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात की नेमक्या कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करण्यात आली होती। टेंडर न काढताच 206 कोटींची खरेदी झाली, त्यामध्ये शालेय साहित्य, चित्रकला वह्या, प्रोटीन पावडर, प्लास्टिक सतरंजी अशा एकूण 24 वस्तूंची खरेदी करण्यात आली। या घोटाळ्याला चिक्की घोटाळा म्हणूनही संबोधलं जात आहे, कारण याच अंगणवाडी पोषण आहार खरेदी प्रस्तावाअंतर्गत कोट्यवधींची चिक्कीही खरेदी करण्यात आली आहे। 6-7 कोटींची चिक्की 113 कोटींना खरेदी करण्यात आली। अंगणवाडीतील मुलांसाठी राजगिरा चिक्की, खोबरा चिक्की आणि मायक्रो न्यूट्रिएंट चिक्कीची 113 कोटींना खरेदी झाली। खुल्या बाजारात या चिक्कीची किंमत अवघी 6 ते 7 कोटी असल्याचं कळतंय। तरीही चिक्की खरेदीचं कंत्राट एकाच संस्थेला बहाल करण्यात आलंय। अवघ्या 2 दिवसात या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। म्हणूनच या चिक्की खरेदीत नक्कीच काहीतरी काळबेर असल्याचा आरोप होतोय। या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। राज्याचे बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या खात्यामध्ये जी 206 कोटी रुपयाची खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार किंवा घोळ हे लोकांच्या समोर आलेलं आहे। वास्तविक पाहता आम्ही स्वच्छ कारभार देऊ, पारदर्शी कारभार देऊ अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी जाहीर केली होती, परंतु प्रत्यक्षात 206 कोटी रुपयाची खरेदी करत असताना कुठल्याही प्रकारचं ई टेंडरिंग काढलेलं नाही, टेंडर काढलेलं नाही। दरम्यान भाजपकडून गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मात्र पंकजा मुंडेंवरील घोटाळ्याचे सर्व आरोप फेटाळून लावले। वो अच्छे काम कर रही है, अच्छे वो जो कानून में और रूल्स और रेगुलेशन पूरा का पूरा उन्होंने
इम्प्लीमेंट किया है और जो नियम के अनुसार करना चाहिए तो उन्होंने किया है, लेकिन अपोजिशन हर बार उनका उनके ऊपर उनके पॉपुलैरिटी के ऊपर जो जेलसी है इसके ऊपर वो ऐसी न्यूज फैलाते हैं और इसमें कोई कुछ भी ऐसा अंतर्भाव है नहीं है, लेकिन ऐसा काम करने से अपोजिशन को कुछ भी नहीं मिलने वाला। हम और पंकजा मुंडे ने जो भी काम किया है वो कानून के तरह से ठीक ठाक किया है। मुख्यमंत्री फडणवीसांच्या युती सरकारची वर्षपूर्ती खरतर अजून बाकी आहे, पण त्याआधीच युतीच्या मंत्र्यांचे हे असे घोटाळे बाहेर येऊ लागले, म्हणूनच मुख्यमंत्री या घोटाळ्याचा छडा लावणार का हेच पाहायचे। ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत। दरम्यान विरोधकांनी पुरावे दिले तर या घोटाळ्याची सरकार नक्की चौकशी करेल असं स्पष्टीकरण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय। पाहुयात खडसे काय म्हणाले ते। आरोप करना तो ठीक है, अपोजिशन का काम ही है, उसके साथ अगर कुछ तथ्यों के साथ आते हैं तो उसकी इंक्वायरी हो सकती है, पंकजा मुंडे हो या और कोई भी हो। अगर अपोजिशन इसके बारे में कोई देता है, कागज भी देता है कि ऐसा हुआ है ये है, तो फिर हो सकता है, नहीं तो अपोजिशन तो ऐसे आरोप करते ही आया है, उसको हम इतनी गंभीरता से नहीं लेते जब तक कि वो हमारे पास कुछ कागजात नहीं लाते। अगर ऐसे ठोस कानून कागजात हमारे पास आते हैं तो मुख्यमंत्री जी और हम इसके बारे में इंक्वायरी भी कर सकते हैं। देखो, अगर एसीबी के तरफ इसकी इंक्वायरी गई है तो एसीबी की इंक्वायरी होगी, प्रामाणिकता से इंक्वायरी होगी। मैं बोलता है कि कोई भी अगर गलत काम करता हो तो उसको शिक्षा होगी, पर खुले ऐसे फालतू के आरोप होते होंगे गैर इसके लिए होंगे तो हम मानने को तैयार नहीं। कोई ठोस कानून अपने ठोस कागजात हमारे पास आते हैं तो एसीबी का और कोई भी एजेंसी से इंक्वायरी करने के लिए सरकार तैयार है। यानंतर बघूयात मालवणी विषारी दारू प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यभरात दारूबंदीची मागणी केलेली आहे, पण विखे पाटील यांची ही मागणी म्हणजे दुटप्पीपणाचा नमुनाच आहे। याच राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रपुरात झालेल्या दारूबंदीला विरोध केला होता। चंद्रपुरातल्या दारूबंदी विरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका सुद्धा केलेली होती। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर देशी दारूचं उत्पादन होतं। या सगळ्या कारणांमुळेच राधाकृष्ण विखे पाटील यांची दारूबंदीची मागणी म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असाच प्रकार असल्याचं उघड झालंय। माळवणीची घटना जेवढी दुर्दैवी आहे तेवढी भयानक आहे, आणि या घटनेमध्ये 100 लोक गेल्यानंतर मुख्यमंत्री त्या दिवसा भेट देत नाही, काय संवेदना दिसत तुम्हाला? मुख्य सचिव जात नाहीत, त्या खात्याचे सचिव जायला तयार नाही, मुंबईचे पोलीस आयुक्त भेट देत नाही, महापालिकेच्या दवाखान्यामध्ये निष्काळजीपणामुळे जवळजवळ 60-65 रुग्ण दगावले, महापालिका आयुक्तांना काही संवेदना राहिल्या नाही ते भेट देण्याच्या। म्हणून माझं मत आहे की हा मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे, मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी या सगळ्यांच्यावर दाखल झाला पाहिजे, यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे याच्या गुन्हा दाखल होताना, आणि मुख्यमंत्र्यांनी जर खरं गृहखात्याची जबाबदारी म्हणून पहिला तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। यानंतर बघूया, सण समारंभात किंवा लग्नासारख्या सोहळ्यामध्ये अन्नाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते, मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ रस्त्यावर फेकलं जातं आणि यामुळे नासाडी होते ती वेगळीच, मात्र शिल्लक अन्न रस्त्यावर टाकलं जात असल्याने पावसाळ्याच्या दिवसात रोगराई पसरते। याची दखल घेत वर्धा इथं डॉक्टरांनी सामाजिक दायित्व जपत विल्हेवाट या अन्नाची लावण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। शिल्लक राहिलेलं अन्न जमिनीत एका खड्ड्यामध्ये पुरून नंतर ते झाकलं जातं। खरं तर ही शास्त्रोक्त पद्धत नाही आहे, मात्र तरीही याने रोगराईला आळा बसेल असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे। नंतर जे अन्न उरतं असं तर होणार नाही 100% पूर्ण उपयोगी, तर ते तुम्ही कुठे अनाथाश्रमाला किंवा खराब झालं असेल किंवा खराब व्हायचं असेल सडलेलं नसेल तर गोशाळेला वगैरे तुम्ही देऊ शकता, कमीत कमी त्याची प्रॉपर बिल होईल, आणि जर उरलंच तर मग हा एक वेळ आहे की तुम्ही त्याला कमीत कमी चांगल्या ठिकाणी कुठे दम करा। अन्न जे आहे ते सुरक्षित राहिलंच पाहिजे आणि त्याला जे काही दूषित करण्याचे जे स्रोत आहे ते थांबवणं आपलं कर्तव्य आहे। पाणी आपलं शुद्ध मिळालं पाहिजे आणि अन्न शुद्ध मिळालं पाहिजे, ह्या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या। तर आता जसं आता हे इथे जे आपण बघतोय जे अन्न टाकलेलं आहे याला कोण कारणीभूत आहे? समाजातला एक घटकच कारणीभूत आहे। आज समाज जर आजारी झाला आज उद्या तुमच्या घरचा सुद्धा एखादा आजारी होऊ शकतो, तुमचा मुलगा सुद्धा आजारी पडू शकतो, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, एक आपली सामाजिक जबाबदारी आहे। तर हे जे आहे हे कुठलं शासनाचं काम नाही की शासनानेच केलं पाहिजे, जर तुम्ही इथे टाकलंच नाही आणि प्रॉपर बिल, आता आमच्या मेडिकलमध्ये जो जैविक कचरा निघतो एक एजन्सी येते, आम्ही त्यांना देतो, त्यांना काही पैसे पे करतो आणि त्याची ते बरोबर त्याप्रमाणे विल्हेवाट लावतो।
यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एक ब्रेकची, पहा फक्त आयबीएन लोकं. ब्रेकनंतर पाहूया, चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या वाघाच्या मृतदेहाजवळ मृत सांबरे आढळले. सांबराच्या शिकारीवरून झालेल्या दोन वाघाच्या झुंजीमध्ये या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये येणाऱ्या जामनी बीटमध्ये हा वाघ मृत अवस्थेत आढळल्यानंतर ताडोबा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन या ठिकाणाची पाहणी केली. 4 वर्ष वयाचा हा वाघ असून वाघाचे अवयव सुरक्षित आहेत, मात्र शरीरावर हलक्या जखमा आढळल्यात. वाघाच्या मृतदेहाच्या बाजूला सांबराचे मृतदेह असल्याने सांबरावरून 2 वाघाची झुंज होऊन त्यात या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. आज सकाळी वाघ आणि सांबराचं शवविच्छेदन करण्यात आलं. तो 107 कंपार्टमेंटमध्ये एक नर वाघ साधारणतः 2 वर्षाच्या आतला मृत्यू पावल्याची निदर्शनास आले. आणि यामध्ये आमचा अंदाज प्राथमिक दर्शनी असा आहे, बॉडी पाहिल्यानंतर माझे दोन्ही डेप्युटी डायरेक्टर कोर आणि बफर मोक्यावरती होते, बंडू धोत्रे मोक्यावरती होते, तर हे 100% फाईट टेरिटोरियल फाईट झालेले आणि हा सब ॲडल्ट असल्यामुळे मृत्यूमुखी पडला असं माझं प्राथमिक मत आहे. शेजारी सांबराची बॉडी, मृत बॉडी मिळाली म्हणजे सांबराची शिकार झाली असावी आणि त्या शिकारीच्या खाण्याच्या वेळेस हा हल्ला झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या फाईटचं निदर्शनास असं येत आहे की त्याच्या डोक्यावरती जबरदस्त इंजुरी आहे पंज्याची, मानेवरती आहे आणि पुढच्या पायाच्या उजव्या पायाच्या खोबणीमध्ये जखम आहे. यानंतर बघूयात जलशिवार योजनेअंतर्गत असलेली बातमी. मराठवाड्यातली भूजल पातळी 350 फुटाच्याही खाली गेली आहे. पुढच्या 50 वर्षात मराठवाड्याचं वाळवंट होईल अशी भीती जलतज्ज्ञांना आहे. पण राज्य सरकारच्या जलशिवार योजनेमुळे या भागातल्या शेतकऱ्यांना आशा वाटायला लागल्यात. दुष्काळात कोरड्या ठाक पडलेल्या विहिरींना पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. औरंगाबाद जिल्ह्यातल्या चिते पिंपळगावचे शेतकरी पुंडलिक लांगे दुष्काळामुळं पुंडलिक चिंतेत होते, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे कारण त्यांच्या कोरड्या विहिरीत पाणी आलंय. उन्हाळ्यात विहिरीकडे न फिराकणारे पुंडलिक आता विहिरीतलं पाणी न्याहाळत असतात. कोरडी विहीर पाण्यानं भरल्यानं त्यांना शेतीबद्दल एक आत्मविश्वास आलाय. खूप आनंद झाला साहेब. पाणी गावातलं विहीर, गावातलं आता विहिरीत आमचं हे वावरातला प्रश्न मिटला आता याच्यामध्ये पाण्याचं. हे आता जवळजवळ 45-40 फूट पाणी जवळजवळ, मग 7 पर्यंत जवळजवळ पाणी आहे त्याच्यात. लक्ष्मीताई आता आपल्या हक्काच्या विहिरीतून पाणी भरतायत. लक्ष्मीताईंना उन्हाळ्यात 5 ते 7 किलोमीटर पायपीट करून हंडाभर पाणी आणावं लागत होतं. आपल्याच विहिरीत पाणी आल्यानं लक्ष्मीताईंची मेहनत आणि चिंता आता कमी झाली. उन्हाळ्यात लय आलो होते, आता इकडं तिकडं पाण्यावर जावं लागत, भटका लागत इकडं तिकडं. पण आता एकट्टा झाल्यामुळं आता सगळं चांगलं झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं पाणी आलं विहिरीला. आम्हाला याच्या अगोदर पाण्याची फार टंचाई होती, पाण्याला इकडं तिकडं जावं लागत होतं, विकत पाणी आणावं लागत होतं. आता हा बंधारा झाल्यामुळे, याचं काम पूर्ण झाल्यामुळे आमच्या विहिरीला भरपूर पाणी आलं, आता आम्हाला काही टेन्शन राहिलेलं नाही. लक्ष्मी आणि पुंडलिक यांच्या चेहऱ्यावर आता हसू फुललंय ते राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे. या योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे गावच्या शिवारात केवळ 2 पावसात 5 कोटी लिटर पाणी अडवलं गेलंय आणि पाणी अडवल्यानं शिवारातला विहिरीही भरल्यात. या अडवलेल्या पाण्यातून कुणालाही एक थेंब पाण्याचा उपसा करता येणार नाही, पण शिवारातल्या विहिरीत आलेल्या पाण्यावर मात्र मालकी असणार आहे. हे पाणी विशेषतः कुणाला लिफ्ट करून घेता येणार नाही, म्हणजे कुणालाही पाण्याचा ह्याचा उपसा करता येणार नाही. ज्याला कुणाला पाणी घ्यायचं आहे त्याने ती विहिरीच्या माध्यमातून जे की झिरपून त्याच्या विहिरीमध्ये पाणी येईल. झिरपलेल्या पाण्याचा भूजलावरच त्याचा फक्त अधिकार राहील, साठवलेल्या पाण्यावर याचा कोणाचा अधिकार राहणार नाही. मराठवाड्यातल्या जलयुक्त शिवार प्रकल्पांवर एक नजर टाकूयात. मराठवाड्यात एकूण 26,222 जलयुक्त शिवाराचे प्रकल्प आहेत. यासाठी एकूण 1,682 गावांची निवड झाली आहे. यातले 15,544 प्रकल्प पूर्णही झालेले आहेत, तर 10,678 प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर आहेत. या सगळ्यासाठी शासनाने खर्च केलाय सुमारे 211.13 कोटी रुपये. जलयुक्त शिवाराच्या कामांमुळं अनेक गावांमध्ये पाणी आलेलं आहे. जिथे पिंपळगावच्या या गावामध्ये बंधाऱ्यामुळं ज्या कोरड्या विहिरी पडल्या होत्या त्या विहिरींमध्ये पुन्हा पाणी आलेलं आहे. एकंदरीतच जलयुक्त शिवाराचा काही अंशी या ठिकाणी फायदा झालेला दिसतोय, कारण या शिवारात सध्या पाणी दिसतंय, विहिरी भरल्या जात आहेत.
एक महत्त्वाची अडचण या ठिकाणी आहे, या पाण्यावर अधिकार कोणाचा याबद्दल मात्र वाद होण्याची शक्यता। जलयुक्त शिवारामुळे गावातले शिवारांमध्ये पाणी दिसायला लागलंय, त्याचा फायदा सुद्धा दिसतोय। मात्र राजकारण रक्तात भिनलेल्या ग्रामीण भागात पाण्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्य सरकारनं या पाण्याच्या वापरासाठी आचारसंहिता तयार करण्याची गरज आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद। यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची, पहा फक्त IBN लोकमत। काल दिवसभराच्या पावसामुळे रात्री उशिरा महाड परिसरात पुराचं पाणी शिरलं आणि यामुळे काही वेळासाठी जनजीवन विस्कळीत झालं होतं। रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरात बाजारपेठ, क्रांतीस्तंभ, दस्तुरी नाका, भुई घाट या ठिकाणी 2 ते 4 फूट पाणी साचलं होतं आणि यामुळे शहरात पुराची भीती वाढत होती। महाड महानगरपालिकेनं धोक्याचा इशारा या ठिकाणी दिला होता आणि त्याचवेळी नातेगावाचा संपर्कही तुटला होता। नातेपुलावर 6 फूट पाणी होतं। अखेर पहाटेपूर्वी सावित्री आणि गांधारी नदीची पाणी पातळी जी ती कमी झाली आणि पुराचा धोकाही टळला, पण पाऊस अधूनमधून सुरूच आहे। जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे नागोठणे, अलिबाग, पेण, मुरुड या ठिकाणी झाडं पडून वाहतूक विस्कळीत झाली होती। आता जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय। महाबळेश्वरमध्ये तर गेल्या 24 तासांमध्ये 324 मिलीमीटर पाऊस झाला असून वेण्णा लेक जो आहे तो ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलाय। महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत 1200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सध्याही या भागामध्ये जोरदार पाऊस पडतोय। पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे महाबळेश्वरला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून या तलावाचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि वेण्णा लेकच्या सांडव्यातून देखील मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे। आज नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा आणखी उत्तरेकडे सरकली आहे। नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्य, त्याचबरोबर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बऱ्याचशा भागात, त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात, बबहारच्या उर्वरित भागात आणि संपूर्ण जम्मू काश्मीर आणि पंजाब, राजस्थान या भागामध्ये दाखल झालेले। उद्यापासून पुढचे 3 दिवस कोकण आणि गोव्यामध्ये बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। उद्या मुंबई आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटेल असं कळत आहे। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त IBN लोकमत।